तर आता आमच्याकडे होऊन राहिले कबड्डीचे टुर्नामेंटचे सीझन चालू, म्हणून आता ही गँग तयारी करत आहे त्याची. एक ते जिल्हा परिषदची कबड्डीचं प्रॅक्टिस होते आणि गावातल्या मंडळाच्या टीमाचे प्रॅक्टिस होते, दोन्ही प्रॅक्टिस होऊन जाते. म्हणून ते ही इकडे दर्शक मंडळी आमची आणि इकडचे कोच होगा. कोचचं नाव काय? कोचचं नाव गुजरात मध्ये आहे. गुजरात टायटन लिहि, गुजरात टायटन वाले कोच. तर कोच कोच टीमला पाहन बरोबर आपल्या असे झगडे होऊन राहिले ना, तिथं कसं खेळून मग. तर आता आपण याच्या स्पीचची जाच करू कशी काय. हा तर स्पीचवर नमी दिसत आहे थोडीशी आणि थोडस गवत गवत. हा तर गवत दिसत आहे. आता दोन्ही टीम सज्ज. हे कसं होते कबड्डी खेळता कुस्ती खेळायचे होते तुम्ही? बरोबर चेन गिन पकडा. इकडचे पहा कसे प्रोफेशनल प्लेअर पकडून आहेत. हे तुमचे एका मागे कोणती कबड्डी होगा? कोच कोच ते बरोबर सांगा ना त्याला. हा तर बापू रेड टॅग लवकर चालू कर. विसल 30 सेकंदची रेड विसल वाजून ना राहिली, मी शिट्टीस वाजवत जातो. हा सिंगल पॉइंट पिवळं वाला अलग हो. ये रे रेडर 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 लवकर ये रेडर रेडर रेडर. अरे रे रेडर चोटी लाईन बे. हा आबे कबड्डी हो ना बे रेडर आउट. हा भारे तुमच्या टीमचं नाव काय बे? टीमचं नाव काय? हा तर बे चालू रेडर रेडर ना लवकर जा लवकर. अंपायर ते स्फूर्ती आहे काय काही. हा अबे सिंगल पॉइंट बॅरनिंग आणि हे ट्रॉफी गोल्डन शूज. कोणता शूज हो भैया? गोल्ड स्टारचा. टिडिंग टिडिंग सिनेमॅटिक दाखवा लागेल ना ट्रॉफी ले. कोणाच्या हाती काबे ट्रॉफी अलग विनरच्या हाती राहते फक्त. पोट कसं कमी करते का? मग ते इकडे 2 महिने होत चालले पण अजून पोटाचं काही नामो निशाण नाही. इनमिन फक्त 2 किलो वजन कमी उतरलं. म्हणजे 2 किलो वजन उतरलं पोट तर पोट फुगूनच दिसते. कोणती ट्रिक आहे का एवढी सोपी जे एका महिन्यात पुरं पोट कमी करून टाकते, सिक्स पॅक बनवून टाकते? मी तर रोडला धावत आहो, आता जिम चालू करायला लागणार नाही. तर हवामान खात्याचा अंदाज आहे म्हणते की ह्या वर्षी जानेवारीपर्यंत पाणीच पडणार. तर म्हणजे आता आपला देश पण बाहेर देशावानी 12 मास पाणी पडत राहणार आणि 12 मास थंडी होत राहणार, पण उन्हाळा नाही येणार. म्हणून फिरणार गिरणार वाल्याने कोणी तिकिटा विकिटा काढल्या असं बाहेर देशात जायच्या तर सध्या कॅन्सल करून घ्या, कारण की आपला देश पण आता प्रगतीवर जात आहे आणि आपल्या देशाचं पण वातावरण बदलत आहे. आता पाणीच पाणी राहणार आहे. हे आपले मित्रगण आहे, कॉलेजचे मित्रगण. रात्रीचा टाईम चालू आहे तर मी तुम्हाला दाखवतो वऱ्यातल्या टॉप 5 म्हणजे चांगले 5 चांगल्या अशा सजावट केलेल्या देव्या. तर पहिली देवी हेच आहे ती. तर हे मी थोड्या वेळानं दाखवतो, सध्या चहाचा टाईम आहे, चाय पितो. तर दुपारचा चाय आणि सगळे भाई लोक गरम आहेत. तर देवी नंबर 1 आता पाणी तर चालू आहे, त्याच्याकरता जास्त देव्या दाखवणं होते का नाही, पण देवी नंबर 1 ही आहे लोकमान्य शाळेपुढची. जय माता दी बोला. खूप दिवस झाले ते मी ब्लॉग नव्हता टाकला आणि तुम्ही पण खूप जणांच्या DM इंस्टाग्रामवर DM आणि मेसेज येत होते आणि मेसेज तर एकाची येत नव्हती का. ब्लॉग टाक ब्लॉग टाक ब्लॉग टाक मला असं आखरील ब्लॉग टाका लागला. तर भाई कोणत्या विचारानं मी आज ह्या जोडा घालून आलतो का? पाणी तर पाणी म्हणजे येतानी तर पाणी नव्हता, पण आता पाणी आला ना खराब झाला. एक लेक्चर झालं, दुसरं लेक्चर होणार नाही, कार्यक्रम होणार होता. तर मी म्हणलं होणार लवकर, तर बसलो. कार्यक्रम आलेस 1-2 तास लागले, 2 तासामध्ये पाणी तरी थांबून जाईल म्हणलं, पण पाणी तर पाणी ना थांबला. आणि एक ते एक आजचा एवढा दिवस का मी हे पांढरे जोडे घालून आलो, त्या दिवशी दुसरे घालून यायला पाहिजे होतं त्या दिवशी. और मेरे दोस्तों के दोस्तों फुर्सत में निकाल, कोई जरूरत नहीं तेरी पहली फुर्सत.
ही आहे नंबर सेकंडची देवी, जी सजावटही चांगली आणि दिसायला पण चांगली आहे. तर मित्रांनो, आता नवरात्री चालू आहे आणि वऱ्याची एक अंबादेवीचं मंदिर आहे, ते दाखवलं नाही तर बरं नाही होणार. एक तर एक वऱ्याला पण येऊ ना, तर चला मग आता दाखवतो तुम्हाला. तर गर्दी तर दिसत नाही म्हणून बरं झालं आपण सकाळी नाही आलो. सकाळी आलं असतं तर गर्दी राहते. आता दुपारी आलो म्हणजे 4 वाजता आलो म्हणून कोणी तेवढी नाही आते. तर चला जमून जाते. अरे आपला फोटो स्टुडिओ. तर झालं असं आता गर्दी तर नाही पण नियमाप्रमाणे चालावं लागते आणि हे एवढं जे आहे घुमाचं ते गोल गोल घुमूनच देवीच्या दर्शनाला जावं लागते. आणि कसं आहे आपल्याकडं देवाचं दर्शन करायचं असेल तर काही ना काहीतरी कठिनाई करून जावंच लागते. तर ही एक कठिनाई येते समजायची आमच्या समोर, ही पार करून जावं लागते. काही म्हणा भाई, नवरात्रीची मजा राहते शहरामध्ये, कारण की शहरामध्ये दांडिया होते, गरबा होते, पुन्हा जे काही खेळ खेळायचे ते हे होते. पण गावामध्ये का आमच्या 5 वर्ष जुना थोस डान्स होते आणि 5 वर्ष जुना थोस खेळ होते आणि जिंकते इथेच. आणि जे डॅन्स जो चांगला करते तोच जिंकत जाते गावामध्ये, म्हणून तेवढी काय मजा राहत नाही. पण शहरामध्ये मजा राहते. चला, ही नंबर 3ची देवी असणार वर्ध्यातली. ही आहे गांधी चौकातली मेन देवी आहे ती आणि चांगली आहे ती. वाटलं होतं 5 दिवस दाखवणार पण 3च दिवस दाखवायला मिळाल्या, कारण की पाणी चालू आहे तर म्हणून येतच खतम करतो.